धुळे तालुक्यातील नेर येथे डिजिटल इंडियाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाने अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. मात्र मोबाईल कंपन्यांचे शेकडो रुपयाचे 4G पॅकेज घेऊनही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. धुळे तालुक्यातील नेर येथे डिजिटल इंडियाच्या धर्तीवर केंद्र व राज्य शासनाने अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. मात्र मोबाईल कंपन्यांचे शेकडो रुपयांचे 4G पॅकेज घेऊन ही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नेर येथील परिसरातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून जिओ मोबाईलची रेंज येण्यासाठी टॉवर बसवण्यात आले आहेत. तसेच वोडाफोन, आयडिया, एअरटेल या कंपनीचे नेटवर्क बऱ्याच दिवसांपासून ग्राहकांना मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. परंतु गेल्या 15 दिवसांपासून इमर्जन्सी कॉल्स असा सिग्नल मोबाईलमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांक चक्क नॉट रिचेबल असा असल्याचा संदेश फोन करणाऱ्यांना मिळत आहे. या दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, कॉलेज, महाविद्यालय व क्लासेस पूर्णपणे बंद असल्याने शैक्षणिक संस्थांमार्फत घरीच बसून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु गेल्या 2 आठवड्यापासून एअरटेल, आयडिया, वोडाफोन, जिओची रेंज नसल्याने विद्यार्थी पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य व केंद्र शासनाचे सर्वसामान्यांना सर्वांचे काम कमी वेळेत व्हावे या हेतूने शासकीय ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी नागरिकांनी देखील विविध कंपन्यांचे 4G पॅकेज घेतले आहेत. परंतु ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेटवर्क उपलब्ध नसल्याने मोबाईल कंपन्यांकडून घेतलेले पॅकेज शेकडो पैसे वाया जात असल्याने ग्राहकांचं म्हणणे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शहरी भागातील लोक ग्रामीण भागात आलेले आहेत. अनेक व्यक्ती वर्क फ्रॉम होम करीत आहेत. परंतु 2 आठवड्यांपासून व्यवस्थित रेंज उपलब्ध होत नसल्याने नोकरी जाण्याचा धोका असल्याचे बोलले जात आहे. MDTV साठी दिलीप साळुंके, नेर, प्रतिनिधी.